नमस्कार मंडळी, हेमांगी तरीज रेसिपी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मंडळी, तुम्ही हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखी चिकन करी नक्कीच खाली असणार, पण तशीच घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन करी तुम्ही कधी बनवली नसणार, तीही घरगुती साहित्यात। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका पॅनमध्ये अर्धी वाटी काजूचे तुकडे, 3 लाल काश्मीरी मिरच्या, 4 लाल बेडगी मिरची, 1 चम्मच आखे दाणे, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच बडीशेप। आता हे सर्व साहित्य आपल्याला खरकूस भाजून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनटं चांगले खरकूस भाजून घेऊया। खरकूस भाजून घेतल्यानंतर ते थंड करूया आणि त्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरच्या जारमध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून त्यांचे बारीक वाटण करून घेऊया। दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करून झाले की त्यात 2 दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, 3 तमालपत्र, 3 लवंग, 3-4 काळी मिरी। आता हे सर्व खडे मसाले आपण तेलात परतून घेऊया। थोड्या वेळाने त्यामध्ये 3 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकूया। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहोत। कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाकून ते परतून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून टाकल्या आहेत। त्यात आता मसाले टाकूया। 1/2 चमच हळद, 1 चमच घरगुती लाल तिखट, 1/2 चमच गरम मसाला आणि आपण बारीक वाटण करून घेतलेले आहेत त्यात घालूया। आता हे सर्व मसाले आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मसाले चांगले मोरेपर्यंत परतून घेऊया। ग्रेव्हीला छान कलर आला आहे। ग्रेव्हीमध्ये चिकन स्वच्छ धुवून टाकूया। मी इथे 500 ग्रॅम चिकन घेतलेले आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे कापून टाकले आहेत। बटाटे टाकल्याने करीला वेगळी चव येते आणि चिकन करी स्वादिष्ट लागते आणि करीला एकदम जाडसरपणा येतो। आपल्याला माहीत आहे हॉटेलसारख्या चिकन करीमध्ये बटाटी नसतात, पण तुम्ही जर का या पद्धतीने तुम्ही बनवाल तर हॉटेलची चव विसरून जाल। आता चिकन आणि बटाटी ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे एकजीव करून घेऊया। एकजीव करून झाल्यानंतर पाणी न टाकता तेलावर 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। ग्रेव्हीला असा मस्त तवंग आलेला आहे। चिकन करी आता परतून घ्यायची आहे। चिकन करीमध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून ती परतून घेणार आहोत। थोड्या वेळेने त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्यावर झाकण ठेवून चिकन करी 15 ते 20 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता चिकन करीला मस्त असा जाडसरपणा आलेला आहे। घरगुती पण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली ही चिकन करी आता खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूयात अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मग बाय। आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका।